महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा पुरस्कार यावर्षी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अंकुश चौधरी यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन चौधरी यांना गौरवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मिरज रोडवरील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर झालेल्या मुलाखतीत अंकुश चौधरी यांनी त्यांच्या जीवनातील कहाणी नमूद केली. मराठी चित्रपटातील त्यांचा प्रवास यावेळी त्यांनी उलगडला. पत्रकार संघाने दिलेल्या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढलेली आहे. विष्णुदास भावे यांच्या कर्मभूमीमध्ये मला हा पुरस्कार देण्यात आला याचा मला फार आनंद आहे. आपल्या आयुष्यात जोपर्यंत एखादा मार्गदर्शक शिक्षक भेटत नाही तोपर्यंत आपण काहीही करू होऊ शकत नाही. आपल्या अंगात असणाऱ्या सुप्त कलागुणांना आपण नेहमीच वाव दिला पाहिजे. पत्रकारांच्या लेखणीत खूप मोठी ताकद आहे. अनेकांचे करिअर आपल्या लेखणीतून ते घडवत असतात. यापुढे अधिक जोमाने काम करेन अशी ग्वाही अंकुश चौधरी यांनी यावेळी बोलताना दिली. त्यावेळी जसं बघितलं होतं तुला तसाच आज आहेस. सो पहिल्यांदा ये तंदुरुस्ती का राज क्या आहे. तुम्ही प्रेक्षक सगळे, मी तुमच्यातला हिरो आहे. मी तुमच्यातला हिरो आहे तर मला आयुष्यभर हिरो म्हणून राहायचं असेल तर मला हे सांभाळावं लागणार. ओके, म्हणजे काही वर्कआउट किंवा असं काही स्पेशल हो राज आहे मी नाही बताव. काही नाही, घरचं खाणं खातो, चांगलं खाणं खातो, चांगला विचार करतो, चांगले मित्रमंडळी आहेत. वा, जेव्हा मस्ती करायची तेव्हा मस्ती करतो, जेव्हा करायची नसते तेव्हा नाही करत, आणि कामावर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करतो आणि मनापासून ज्या कामात आहे ते मनापासून करतो एवढंच. वा, एकांकिका स्पर्धा ते आजपर्यंत इथला प्रवास काय सांगेल, कसं घडलास किंवा कशा पद्धतीने सुरू झालं? मुंबईवरनं फ्लाईटमध्ये बसलो आणि इथे यायला 1.5 तास लेट झाला, तसाच प्रवास आहे हा, काही नाही. माझा एम ठरला होता, मला सांगलीला जायचंय, संजय भोकरे इन्स्टिट्यूटमध्ये जायचंय, हा माझा एम हा ठरला होता. मग त्यासाठी लागलेला कुठलाही खडतर प्रवास असेल तो मी करायला तयार होतो. या फील्डमध्ये पैसा आहे, प्रसिद्धी आहे, खूप चकाचक जग आहे हे असं आपल्याला दिसतं, म्हणजे आम्हाला सगळ्यांना हे दिसतं. पण याचा मागचा स्ट्रगल बऱ्याच जणांना इथल्या सुद्धा माहिती नाहीये. तो स्ट्रगल काय सांगशील, काय काय असतं या सगळ्या गोष्टींच्या मध्ये, फिल्म लाईन मध्ये असं म्हणतो. मला स्वतःला असं वाटतं मी जे काही केलं त्याला मी स्ट्रगल म्हणत नाही, कारण मला ज्या गोष्टीकडे पोहोचायचं होतं ते तिकडे माझं कॉन्सन्ट्रेशन होतं. जसं तुमचं कॉन्सन्ट्रेशन काहीतरी असेल, कुठली तरी एक डिग्री मिळवण्याचं किंवा डिग्री झाल्यानंतर काहीतरी बनायचं, त्याच्यावर माझं लक्ष होतं. त्यामुळे मला असं वाटतं माझ्या आजूबाजूला जेवढी मित्रमंडळी होती ना, मी त्यांच्यावर सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या. दहाबादायच्या खोलीपासून ते आता मी ज्या घरात राहतो तिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मी एन्जॉय केल्या, मी मजा केली आहे, मी खूप आनंदी राहण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे मी जर रडत बसलो प्रत्येक सेकंदाला तर माझं पुढे आयुष्यात काही होणार नाही, आणि मी आज तुमच्या समोर येऊ शकलो नसतो जर मी त्याचाच विचार करत बसलो. भाषण एकच आहे. आज इथं सामाजिक सोहळा पण होतोय आणि सांस्कृतिक सोहळा पण संपन्न होतोय. याचं कारण असं आहे, दरवर्षीची ही प्रथा आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जे पुरस्कार दिले जातात, मग विविध क्षेत्रातले असतात, उद्योग असेल, सामाजिक असेल, क्रीडा असेल, बाकी पण अभिनेता, उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार आपण दरवर्षी सांगलीतच देतो. ही आपली प्रथा आहे आणि ती कित्येक वर्ष चालू आहे, आणि ती द्यायच्या आधी आपलं ठरतं सगळं मुंबईमध्ये. आणि ह्या वेळेला आवर्जून असं ठरलं की अंकुश चौधरी एकच नाव आलं की त्याला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार द्यायचा एकमतानं. आणि तो पुरस्कार सोहळा आज या ठिकाणी होतोय आणि तो आता संपन्न झालेला आहे. सगळे माझे पत्रकार बंधू आहेत, म्हणजे हा सामाजिक सोहळा मी समजतो, कारण पत्रकार म्हणजे असा काही वेगळा नाही आहे. समाजात समाज प्रबोधन करतो, समाज शासन मधला दुवा म्हणून काम करतो, परंतु समाजाचं देणं हे प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला लागतं हे लक्षात घ्या. समाजाचं ऋण फेडलं पाहिजे ही भावना प्रत्येकाला असली पाहिजे, आणि ती भावना आम्ही जपतोय. आणि हा पुरस्कार तुम्हाला आज आम्ही या ठिकाणी दिलाय. अंकुशजी, तुमचं खूप खूप या ठिकाणी मी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो, आगामी काळासाठी सुयश चिंतितो, आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आगामी काळासाठी त्यांना सगळेजण शुभेच्छा देऊया. आणि तुम्ही सगळे जे उत्साह दाखवता हा सांस्कृतिक सोहळा आहे,
आणि कॉलेजची संस्कृती सुद्धा आपण दरवर्षी दाखवतो हे लक्षात घ्या. तुम्ही एवढा वेळ थांबलाय, 2-3 तास, थोडं विमानच लेट झाल्यावर ते तर बिचारे अग्निकुश काय करणार मला सांगा. परंतु तुम्ही हा संयम दाखवलेला आहे, ही पण संस्कृती आमच्या विद्यार्थ्यांनी जपली आहे, त्यामुळे तुमचं पण मनापासून कौतुक करतो.